नमस्कार मंडळी, मी सचिन गोले महाराष्ट्रातील क्रमांक 1 चे यूट्यूब चॅनल ऍग्री पॉवर मध्ये आपलं स्वागत करीत आहोत. आणि आजचा जो आपला विषय आहे तो काही अशा प्रकारे आहे. बऱ्याच शेतकऱ्याच्या डोक्यात संभ्रम असते की माझ्या कपाशीला 40 बोंड आहे तर मला ऍव्हरेज किती येणार, किंवा माझ्या कपाशीला 30 बोंड आहे तर मग ऍव्हरेज किती येणार. दरवर्षी शेतकरी लोक गणित करतात आणि त्यांचे गणित चुकतात. त्याचे काय कारण आहे हे आज मी सांगणार आहोत, आणि कशाप्रकारे हे गणित काढायचे हे सुद्धा आज मी तुम्हाला इथे सांगणार आहोत. त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकनला टच करा, जेणेकरून जे आपले नवीन व्हिडिओ येतील त्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत राहील. आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला तर लाईक नक्की करा, आणि तुमचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील ते तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर नक्की करा. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्र, समजा तुमची जी काही जमीन आहे, कुणाकडे 10 एकर असेल, कुणाकडे 5 एकर असेल, किंवा काय जे काय असेल ते, आणि मध्यम हलकी भारी अशा 3 स्वरूपाच्या जमिनी सुद्धा असतात. तर सगळ्यात आधी आपल्याला हे समजणं आवश्यक आहे, ज्या वेळेस आपण ऍव्हरेज काढतो कशाचा, कापसाचा, तर किती बोंड आहे. नुसत्या बोंडावरून समजत नाही तर आपल्याला झाड संख्या काढणं आवश्यक असते. ही याआधी सुद्धा मी बरेचदा सांगितलेलं आहे की झाड संख्या एवढी असेल तर कसं गणित करायचं, झाड संख्या कसं काढायचं. तर पहा, समजा तुमचं आता अंतर म्हणजे झाड संख्या काढायचं एक गणित आहे. तुमची जमीन जी आहे प्रति एकर 43,560 स्क्वेअर फूट प्रति एकर एवढी आपली जमीन असते, म्हणजे 43,560 स्क्वेअर फूट हे क्षेत्रफळ आहे एका एकर जमिनीचं. आता 1 एकर जमीनमध्ये तुम्ही कापूस लावलेला आहे आणि तुमचं अंतर आहे, समजा एक उदाहरणासाठी आपण घेऊया, तर समजा तुमच्या जमिनीत तुम्ही तुमच्या जे काही 1 एकरचा तुकडा आहे त्या जमिनीत समजा तुम्ही 4x2 या अंतरावर कापूस लावला असेल, म्हणजे 2 तासातील अंतर हे 4 फूट आणि 2 झाडातील अंतर हे 2 फूट असं जर तुमचं अंतर असेल तर आपण पाहूया की कशा प्रकारे, आणि त्याला बोंड संख्या आहे 40, असं आपण एक उदाहरण धरूया. कोणाच्या याला 50 बोंड असतील, कोणाच्या याला 60 बोंड असतील, किंवा कोणाच्या याला 20-30 असे काही सुद्धा बोंडाची संख्या असू शकते. तर बोंडाची संख्या, झाडाची संख्या आणि त्यानुसार किती उत्पादन निघते ते आपण पाहूया. समजा 43,560 स्क्वेअर फूट प्रति एकर हे झालं तुमचं एकरेज, या एकरेजचं स्क्वेअर फूट. त्यानंतर 4x2 आता झाडाची संख्या कशी काढायची हे याआधी मी सांगितलेलं, परत एकदा सांगून देतो. जे काय तुमचं अंतर असेल त्याचा गुणाकार करायचा आहे. समजा तुमचं अंतर 4x2 असेल तर 4 × 2 म्हणजेच 8, किंवा तुमचं जर अंतर 5x1 असेल तर 5×5 म्हणजे 5. तुमचं अंतर जमीन समजा पिका याचं अंतर 5x2 असेल तर 5×2 = 10. जे काय आकडा आलेला आहे याला या स्क्वेअर फूटने भाग, म्हणजे स्क्वेअर फूटला याने भाग द्यायचा, जो काय आकडा तुमचा येईल. कशाचा गुणाकार? तुमच्या झाडाचा संख्या, झाडाचं जे अंतर आहे, जे तुम्ही अंतर टाकलेलं आहे 4x2 5x2, तर याचा जो गुणाकार आहे तो 43,560 तो आकडा करायचा. त्यामधून निघते तुमची झाडांची संख्या. तर 4x2 वर जर तुम्ही कापूस टाकला असेल तर 4×2 = 8, आणि 43,560 हे तुमचं स्क्वेअर फूट भागीला 8 जर केलं 43,000 तर झाडाची संख्या निघते 5,445 एवढी. झाडांची संख्या प्रति एकर 5,445. आता पहा, समजा तुमच्या कपाशीला बोंडा आहे 40, समजा तुमच्या झाडाला बोंडा आहे 40, कोणाच्या याला 50, कोणाच्या याला 60 सुद्धा असू शकतात. 40 आणि 1 बोंड कंपनी सांगते 6 ग्राम, कधी 7 ग्राम सांगते, तर त्यांच्या भूलथापांना फसवू नका. तर 4 ते 5 ग्राम एवढंच अंतर कपाशीच्या बोंडाचं हे भरत असते. जर हलकी जमीन असेल, मध्यम जमीन असेल तर 4 ग्राम, आणि भारीची जमीन असेल, काळीची जमीन असेल तर 4 ते 5 ग्राम असं बोंडाचं वजन असते. आपण इथं एक्झाम्पलसाठी उदाहरणासाठी 5 ग्राम धरलेला आहे, म्हणजे 40 बोंड × 5 ग्राम. तर 40 बोंड एका झाडाला असेल, 5 ग्राम जर वजन असेल तर एका झाडाला 200 ग्राम एवढा कापूस निघते, एका झाडाला 200 ग्राम एवढा कापूस निघते. तर मग आपल्याकडे झाड संख्या आहे 5,445 एवढे झाड गुणिला 200 ग्राम कापूस. हे जर आपण गुणाकार केला तर तुमचा कापूस निघतो 1,10,000, 10,000, 10,000, 10,000,000, 10,89,000 ग्राम एवढा कापूस तुमच्या त्या एकर भऱ्यामध्ये निघते. तर याला भागीला करावं लागते आपल्याला 1,000. तर आता 1,000 काय आहे? 1,000 आहे 1,000 ग्राम म्हणजे 1 क्विंटल. हे 1,000 का केलं आपण? कारण 1,000 ग्राम म्हणजे 1 क्विंटल, आणि आपल्याला क्विंटल मध्ये कापूस काढायचा आहे. त्यामुळं हे काय जे काय ग्राम मध्ये संख्या आहे याला हजाराने ज्यावेळेस तुम्ही गुंता त्यावेळेस ऑटोमॅटिक तुमचा क्विंटलचा हिशोब निघतो. म्हणजे इथं जर तुम्ही गुणाकार करून पाहिला तर 10×10=89 असं येते, म्हणजे 10 क्विंटल 89 किलो एवढा तुमचा कापूस प्रति एकर मध्ये निघाला आहे. आता ज्या शेतकऱ्यांना समजा कोणाला वाटत असेल माझं 3x2 वर कापूस आहे, तर इथे मी झाड संख्या दाखवलेली आहे, तुम्ही पाहू शकता
किती बाय कितीचं अंतर ठेवलं तर किती झाडांची संख्या निघते. ज्या शेतकऱ्यांना झाडांची संख्या काढता येत नाही त्यांच्यासाठी स्पेशल हा चार्ट बनवलेला आहे. 3 बाय 2 वर 3 बाय 3 वर हे झाली झाडांचं अंतर आणि हे झालं त्यांची झाड संख्या. झाड संख्या काढून दिलेली आहे मी ऑलरेडी. तुम्हाला फक्त जेवढे तुमचे बोंड त्या कपाशीला लागले असेल ते बोंड या गणितात बसवायचे आहे आणि तुमचं ऑटोमॅटिक इथे काय निघून जाईल. तर हे झालं सविस्तर की कशा प्रकारे झाडांची संख्या काढायची आणि बोंडांची संख्या जे काय तुमच्या झाडाला लागलेली आहे त्यावरून तुम्ही तुमचं किती क्विंटल उत्पादन तुम्हाला होईल हे तुम्ही काढू शकता. तर मित्रांनो खरंच एवढं उत्पादन होते का 40 बोंड तुमच्या कपाशीला. आता तुम्ही म्हणत असाल साहेब माझ्या यायला तर 60 बोंड आहे 70 बोंड आहे तरी 8 क्विंटलच्या वर जात नाही. याचं कारण काय? तर याचे वेगवेगळे कारण आहे मित्रो. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण जे आहे आपण जे काय गणित इथं केलेलं आहे या हिशोबाने झाड संख्या कधीच मेंटेन होत नाही हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. झाड संख्या कधी मेंटेन होत नाही त्याचं कारण असं आपली बरीचशी जमीन हे बांध बंधारे किंवा तुमचे काय जे काय पडीत जागा असेल किंवा धुऱ्यांची जे आकार आहे यामध्ये बरीचशी जमीन आपली खर्च होत असते त्यामुळे झाडाची संख्या आपण मेंटेन करू शकत नाही. कारण आपण धरतो 3 एकर पण बरेच वेळा ते 3 एकर नसतेच ते बरेच वेळा 2.5 एकर किंवा 2.75 एकर असते त्यामुळे आपली झाडांची संख्येचं जे गणित आहे हे सपशेल बिघडून जातं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट बरेचसे बोंड आपल्या पिकाला लागतात 60-70 पर्यंत बोंड लागतात परंतु त्यापैकी बरेचसे बोंड हे जनावर खराब करून टाकतात. जंगली जनावर आहे रानडुकर आहे रोई आहे किंवा वानर आहे. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट ह्यामध्ये जे काय असा जर यावर्षी जसा पाऊस होता सततच्या पावसामुळे बोंडांचा बोंड सडणे ही एक प्रकार त्यामध्ये होतो. 7-8 बोंड 10 बोंड तुमचे सडलेले असतात त्यामुळे सुद्धा उत्पादनात मोठासा या हे जे काय गणित आपण काढलेले या गणितात बऱ्याचशा चुका होऊ शकतात या अशा बाबींमुळं. तर मित्रो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर. धन्यवाद.